जागतिक महिला दिनानिमित्त वाटचालींचा आढावा घेताना कला क्षेत्रातील कामगिरी ही प्रकर्षाने दिसून येते. इथेही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवण्यात युवती यशस्वी ठरल्या आहेत. वो खिड़किया जो बंद है अब खोल दो, जो दबी सी बात दिल में है अब बोल दो. रोशनी हर जगह फिर से बिखरे, फिर सुबह होने दो. Hey woman, we love the girl in you. Hey woman, we love the girl in you. शिवाई दास शेळके यांना फोटोग्राफीचा छंद. छानसा निसर्ग हेरावा, त्यातील बारकावे निवडावेत, एखादा सुखावणारा क्षण टिपावा, ही शिवाई यांची विशेषता. प्रोफेशनल फोटोग्राफी आज त्या करतायत. विशेष करून निसर्ग, पशु पक्षी यांच्याशी अधिक जिव्हाळा. नेचर कॉन्झर्वेशनच्या त्या सदस्या. पक्षी मित्र म्हणून काम करताना फोटोग्राफीची आवड अशी काही जपली की ही कला त्यांचं जीवनच बनली. त्यांच्या या कलेचं सर्वत्र स्वागत होतंय. फोटोग्राफी बरोबरच पक्षी मित्र म्हणून शिवाई दास शेळके यांची ओळख. दुर्मिळ पक्ष्यांची माहिती घेणं, त्याविषयीचा अभ्यास, संवर्धन, जोपासना आदींबाबत शिवाई तळमळीनं कार्य करतायत. केवळ नोकरी, शिक्षण आदींबाबत युवतींची कामगिरी नसून कला क्षेत्रातील हा आत्मविश्वास नक्कीच वाखणण्याजोगा आहे. विशेष म्हणजे घरातील मंडळींचं नेहमीच त्यांना प्रोत्साहन मिळत आलंय. प्रथमतः सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि प्रत्येकजण प्रत्येक क्षेत्रात अव्वल आहे हे आपण रोजच्या घडामोडीतून आपण पाहत असतो. तर या महिला दिनाचं औचित्य साधून आपल्याला प्रत्येकाला एक संधी मिळते की वेगवेगळ्या क्षेत्रावर आपण जे काय करतो ते ठसा उमटवण्याचा. तसंच इन न्यूजचं मी खूप आभार मानते. मी आले ते माझ्या दादाला त्याचं क्रेडिट जातं, रणजित दास शेळके. तर तो फोटोग्राफी करायचा, त्याला बघून बघून मला आवड निर्माण झाली आणि मी या क्षेत्रात आले. तर याचं क्रेडिट हे त्याला जातं आणि संपूर्ण कुटुंबाला, की जे मला नेहमी सपोर्ट करतात. आम्ही फील्डवरती जातो, सहसा 9-9 तास आम्ही पक्ष्यांच्या सान्निध्यात किंवा निसर्गाच्या सान्निध्यात वावरतो, त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. तर मला वाटतं कुटुंबाचा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो आणि प्रत्येक महिलांच्या मागे जर असं कुटुंब उभं राहिलं तर त्या नक्कीच यश संपादन करतील. आसमान पर उड़े चकोरा चांद पकड़ने जावे, इश्क उड़े जब तेज धार पे दोनों पंख कटावे. बाती जले या बने या गरी में उस पर जले पतंगा डोला. लिपट लिपट जल गयो रे डोला, लिपट लिपट जल गयो रे डोला. सध्या मोठ्या प्रमाणात लक्ष वेधून घेते ती नृत्यकला. एक तंत्र, शिक्षण, मार्गदर्शन यासाठी महत्वाचं ठरतं. या कामी आपलं योगदान देताना दिसतायत त्या रचना गुळकरी. गरबा असो वा दांडिया, भरतनाट्यम असेल अथवा मग सांस्कृतिक गीतांवरील सादरीकरण, रचना गुळकरींचं प्रशिक्षण नृत्यकलेतील नैपुण्य सिद्ध करण्यासाठी उपयुक्त ठरतंय. प्रथमतः जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी रचना संजय गुळकरी. आज जागतिक महिला दिन म्हणून आम्ही साजरी करतो आहे. सर्वात प्रथम म्हणजे सर्व क्षेत्रात ह्या मुली आहेतच. पालकांनी न घाबरता आपल्या मुलींना प्रोत्साहन द्यावं, त्यांच्या कलागुणांना वाव द्यावा असं मला वाटतं. मागच्या 1.5 महिन्यापासून आम्ही इथे प्रॅक्टिस करतो आहे. सर्व मुली एकत्र होऊन आम्ही डान्स कोरिओग्राफ केला होता. त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या महिला महोत्सवामध्ये सहभागी होऊन आम्ही प्राईज पण आणलेले आहे. आम्हाला असं वाटतं की सगळ्यांच्या पालकांनी सपोर्ट करावं त्यांच्या मुलींना. हाच मोठा जागतिक दिनाचा संदेश असेल. किंवा असं म्हणता येईल की मुली सगळ्या स्थळावर आहेत. प्रतिभाताई पाटीलपासून ते आपल्या गृहिणीपर्यंत सगळ्या स्थळावर महिलांची ही मोठी कामगिरी आहे. विविध कार्यक्रमातून रचना गुळकरी हे नाव चर्चेत येतं. कोरिओग्राफर हा शब्द नाही तर या कामाला आज मोठं महत्व आलंय. विविध स्पर्धांमधून भाग घेण्याकरिता प्रभावी सादरीकरणासाठी कोरिओग्राफरची गरज भासते आणि हेच कार्य रचना गुळकरी नेमकेपणानं करते. रचना गुळकरी, शिवाईदास शेळके ही नावं, त्यांचं कार्य हे खरं म्हणजे उदाहरण. आपण महिलांची कामगिरी म्हटलं की शिक्षण, नोकरी, उद्योग, व्यवसाय अशा स्वरूपात पाहतो.
परंतु कलाक्षेत्रात ही युवती आणि महिलांचं काम विशेष नोंद घेण्यासारखंच म्हणावं लागेल. 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. फार तर फार हा आठवडाभर साजरा केला जातो. आज आपल्या विशेष वृत्तामध्ये आपण पाहिलेलं आहात की मुली ह्या कोणत्या क्षेत्रात कमी नाहीत. आपण आज पाहिलं की कोरिओग्राफी क्षेत्रात असलेली युवती असेल किंवा वाईल्ड फोटोग्राफी क्षेत्रातील युवती असेल, तिचं जे कर्तृत्व आहे, तिची जी आवड आहे, ती तिच्या घरच्यांच्या पाठिंबा त्यांच्याशी असल्याशिवाय हे शक्य नव्हतं. त्यांनी या त्यांच्या मुलाखतीमधून आपल्याला सांगितलेलं आहे. आज मुली कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत, परंतु त्यांना घरच्यांची साथ असेल किंवा समाजाचा पाठिंबा योग्य रीतीने जर भेटला तर नक्कीच ते आणखी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं नाव कोरल्याशिवाय राहणार नाही. आणि याच निमित्तानं त्यांनी हेही दाखवून दिलं की हम भी किसी से कम नाहीत. व्हिडिओ जर्नलिस्ट अजय सारंगमठसह मी कृष्णा रेळेकर, इन सोलापूर न्यूज.